एकनाथ महाराजांच्या या ऐतिहासिक वर्षाच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक पैठण नगरीमध्ये सामील होत आहेत, उपस्थित होत आहेत। सकाळपासून भाविकांची लगबग सुरू झालेली आहे। त्यांच्या निवासाचं नियोजन, त्यांच्या भोजनाचं नियोजन हे आता यथायोग्य पद्धतीनं झालेलं आहे। हा कार्यक्रम पैठणवासियांच्या दृष्टीने आणि तालुक्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे हजारो भाविक जे आहेत तालुक्यातली पैठण या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत। आणि नियोजनाचा भाग जर आपण बघितला तर आपल्या पैठणमधली जी तरुण मंडळ आहेत ही सगळी मंडळं या कार्यक्रमासाठी सेवाधारी वृत्तीनं उपस्थित राहणार आहेत। आणि काल्याच्या कीर्तनापर्यंत म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत साधारणतः 30 ते 35 हजार भाविक या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकनाथ महाराजांच्या भागवताची मिरवणूक जी आहे ही 450 वर्षापूर्वी काशी क्षेत्राहून निघाली होती आणि त्याच पद्धतीनं त्याच धर्तीवरती 450 वर्षानंतर एकनाथ महाराजांच्या भागवताच्या ग्रंथाची जी मिरवणूक आहे ही हत्तीवरून पूर्ण नगरामध्ये प्रदक्षिणेच्या माध्यमातून संपन्न होणार आहे। आणि याच्यासाठी पैठणवासीय जे आहेत ते उत्सुक आहेत आणि सगळ्यांचा सहभाग याच्यामध्ये असणार आहे। या निमित्ताने राज्यभरातून या अखंड हरिनाम सप्ताहाची जी चर्चा आहे तर जास्तीत जास्त 50 हजारापर्यंत पण भाविकांची संख्या जाणार असं ऐकण्यात येत आहे, तर आपण याबद्दल आम्हाला थोडी माहिती देऊ शकता? हो, हा कार्यक्रम ऐतिहासिक आहे आणि हा दरवर्षी होणारा कार्यक्रम नाहीये, त्यामुळे आपण भाविकांची संख्या जी आहे ती टाळू शकत नाही। आपल्याला कल्पना नाही की किती भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, परंतु जे आमच्या कार्यकर्त्यांचा स्वयंसेवकांचा जो लोकांशी संपर्क आहे त्याच्यावरून 30-35 हजारच्या पुढेही हा आकडा जाऊ शकतो। कारण की एकनाथ महाराजांवरती हजारो भाविकांची लाखो भाविकांची श्रद्धा आहे आणि हा ऐतिहासिक कार्यक्रम असल्यामुळे लोकांचा असा आग्रह असतो की जास्तीत जास्त अशा कार्यक्रमाला आपली उपस्थिती असावी। त्यामुळे उपस्थिती जरी वाढली तरी त्यांच्या भोजनाची व्यवस्था ही आपण केलेली आहे। निवास हा थोडासा पैठणमध्ये कमी असला तरी सुद्धा भाविकांची भावना अशी आहे की स्थानिक लोकांनी सुद्धा आपल्याला सांगितलं जर काही आपल्याला जागेची कमतरता पडली तर आमच्या घरामध्ये आम्ही त्यांना राहायला देऊ अशा पद्धतीची भूमिका आहे। तर नाथ महाराजावर प्रेम करणाऱ्या सगळ्या पैठणवासियांची भूमिका आहे, पण आपण जे एक नाथ महाराज वंशज म्हणून नाही तर एक संत म्हणून जे काम करताय हे खूप चांगलं आहे। आणि आपण जे नाथ भक्तांसाठी जी एवढी मोठ्या प्रमाणात जी तयारी केलेली याच्याबद्दल थोडीशी माहिती अजून एक सांगा। हो, आपण जर बघितलं तर हा मंडप जो आहे हा पैठणमध्ये आजपर्यंत झालेला सर्वात मोठा आणि व्यापक असा धर्म मंडप आहे। आणि कमान बघा किंवा येणाऱ्या भाविकांची संख्या बघा तर ही आपण पूर्वनियोजित हा कार्यक्रम आहे आणि महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार प्रवचनकार इकडे येणार आहेत, त्यामुळे व्यवस्था जी आहे ती त्यांच्या पद्धतीनं होणं अपेक्षित आहे। आणि त्यामुळे ही व्यवस्था जास्तीत जास्त कशी चोख होईल याच्यासाठी शासन प्रशासन हे सगळेजण सज्ज आहेत। पुरी पीठाचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती स्वामी महाराज हे या ठिकाणी येणार आहेत आणि सरसंघ चालक जी मोहनजी भागवत सुद्धा या कार्यक्रमासाठी येणार आहेत, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांची उत्सुकता आहे त्यांच्या भेटीची त्यांच्या दर्शनाची, त्यामुळे प्रत्येक जण या ठिकाणी उल्लासित आहे आणि आनंदित आहे। सरसंघ चालक जे प्रथमच आपल्या पैठण नगरीमध्ये येत आहे याबद्दल पैठणकरांमध्ये एक उत्सुकता आहे, त्याबद्दल आपण कोण शब्द मार्गदर्शन? हो, जसं की आपल्याला माहिती आहे की सरसंघ चालकांना Z+ सिक्युरिटी आहे आणि त्यांचे जे काही सिक्युरिटी इन्चार्ज आहेत ते आत्ताच थोड्या वेळापूर्वी मंडपामध्ये येऊन गेले। त्यांनी साधारणतः एक प्राथमिक स्वरूपाचं मॉकड्रिल त्यांनी केलेलं आहे, त्यानंतर पुढचे 2 दिवस सुद्धा त्यांची सगळी सिक्युरिटीची माणसं येणार आहेत आणि त्यांना ज्या ज्या पद्धतीच्या सुखसुविधा उपलब्ध करून आपल्याला देता येतील तशा सुविधा आपण उपलब्ध त्यांना करून देण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद। महाराज संभाजीनगर समाचार वेळोवेळी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करील व आपल्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे प्रत्येक जनतेपर्यंत ही न्यूज पोहोचण्याचं काम करणार आहे। धन्यवाद। धन्यवाद।